कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल ट्रॅकिंग तर्फे चिरले ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोविड 19 ची लसीकरण मोहीम रविवारी राबविण्यात आली. चिरले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित या लसीकरण कार्यक्रमावेळी चिरलेच्या सरपंच प्रियंका मडवी, कामगार नेते जितेंद्र घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जगभरामध्ये कोरोनाची महामारी चालू असताना कामगार नेते जितेंद्र घरत यांनी टर्मिनलचे HR मॅनेजर मिलिंद मोगे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून चिरले ग्रामपंचायत हद्दीमधील नागरिकांचे लसीकरण IOTL व्यवस्थापकांकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अंतर्गत करावे अशी विनंती केली होती. त्यानुसार हे लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी IOTL प्रशासनाचे टर्मिनल प्रमुख भूपेन शर्मा तसेच मिलिंद मोगे, शिशिर मुकेश इंदुलकर आदी मान्यवर, अपोलो समूहाचे डॉक्टर हेमंत पाटील, भाजपचे रायगड उपाध्यक्ष निळकंठ घरत, चिरले ग्रामपंचायतीचे उपसरपंच समाधान माळी, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा मडवी, प्रतीक्षा पाटील, छाया ठाकूर, डॉक्टर सूरज घरत, जगदीश ठाकूर, मोतीराम मडवी, माजी सरपंच राजू घरत, संतोष भगत, रवींद्र घरत, आशिष ठाकूर, राहुल घरत, रमणशेठ घरत, सुभाष माळी, धोंडू पाटील, बाबूराव ठाकूर, अक्षय ठाकूर, रोशन मडवी, रोहित मडवी, चंदन भगत, पंढरनाथ ठाकूर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. चिरले गावामध्ये COVID-19 वॅक्सिनेशनचा प्रोग्राम करतो आहोत. आजचं आमचं टार्गेट आहे 300 जणांना, गावकऱ्यांना वॅक्सिनेशन पुरवायचं. IOT कंपनी जी चिरले गावाच्या जवळ आहे त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही हे वॅक्सिनेशन कॅम्प करणार आहोत. याच्यासाठी आमच्या या संकल्पाला गावकऱ्यांनी आणि गावच्या सरपंचांनी वगैरे सगळी मदत केलेली आहे, त्यांचे मी आभार मानतो. याच प्रकारे आम्ही पुढे जाऊन रांजणपाडा, त्याच्यानंतर दुतूर आणि नंतर आमचं JNPTला जे एक टर्मिनल आहे त्याच्या शेजारी जे गाव आहे जसकार, त्या गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आम्ही उपक्रम राबवण्याचं आमचं मानस आहे. आणि याच्यासाठी मी सर्व गावकऱ्यांचे, विशेष करून जितेंद्र घरत साहेबांचे आणि मडवी मॅडमचे मी सदस्य आभारी आहे. धन्यवाद. आज IOTL प्रशासनाच्या वतीने चिरले ग्रामपंचायतीच्या वॅक्सिनेशन चालू आहे. अतिशय चांगला प्रतिसाद इथं चिरले ग्रामस्थांनी दिलेला आहे. सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन या गावचे सरपंच आणि प्रियंका मडवी यांनी केलं. आणि एक IOTL प्रशासनाचं मी खरं अर्थाने कौतुक करेन की या गावाला 300 लोकांना वॅक्सिनेशन करण्याचं ध्येय आज ठरवलेलं आहे. मी पुन्हा एकदा या सर्व अपोलो टीमचं आणि IOTL मॅनेजमेंटचं